लाइव न्यूज नजर हमारी खबर आपकी। वेळेच्या आत काम दर्जेदार करा, जन आंदोलन उभारण्याचा दिला इशारा। जलजीवन योजनेच्या कामाचा दर्जा निकृष्ट। 2 वर्षापासून जलजीवन मिशन योजनेचे काम संतगतीने सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे। यामुळे दिवसेंदिवस शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे। जलजीवन मिशन योजनेचे काम दर्जेदार व वेळेच्या आत पूर्ण करावे, अन्यथा जन आंदोलन उभारू, असा इशारा दिनांक 21 मे रोजी देवळगाव माही ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी पाणीपुरवठा विभाग चिखली यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर केली आहे। परंतु ठेकेदारांच्या दंडलशाही कारभारामुळे मागील 2 वर्षापासून जलजीवन मिशन योजनेचे काम सदगतीने सुरू असून त्यावरही कळस म्हणजे सदर काम हे निकृष्ट दर्जाचे केले जात आहे। यामुळे दिवसेंदिवस शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे। शहरात ठिकठिकाणी पाईपलाईनसाठी खोदकाम केल्यामुळे नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा कसा करावा, असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनापुढे उभा राहिला आहे। वारंवार होत असलेल्या त्रासाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाकडून कंत्राटदाराला संपर्क केल्यास उद्धटपणे उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहे। माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून देवळगाव माही शहराच्या पाणी प्रश्न कायमच्या मिटविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवा करून जलजीवन मिशन योजना मंजूर केली आहे। जलजीवन मिशन योजनेचे काम दर्जेदार व वेळेच्या आत पूर्ण करावे, अन्यथा 27 मे रोजी जन आंदोलन उभारू, असा इशारा निवेदन देताना उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य उमेश शिंगणे, सरपंच प्रतिनिधी अतिक मोहम्मद, उपसरपंच धर्मराज थिल्लारे, संदीप राऊत, अनंता इंगडे, नितीन नाना शिंगणे, रामकिशन मस्के, वासुदेव पाटील, सय्यद सईद, संजय खरात, शंकरदादा शिंगणे, तुळशीराम पंडित, अनिरुद्ध शिंगणे, सुनील मोरे, मुस्लिम साहेब, गणेश शिंगणे, अशोक दगडू शिंगणे, संजय खरात आदी उपस्थित होते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।